नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज दिनांक आहे 9 जुलै। तर आता जे आहे सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपल्याला जे आहे आज रात्रीपर्यंत आपल्याला काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे। तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता सध्या आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक, इगतपुरी, वाडा आणि मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, मालेगाव आणि चाळीसगाव तसेच जुन्नर या भागामध्ये जे आपल्याला जे आहे सध्या जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला सध्या आपल्याला पाहायला मिळत असेल। तसेच पुढील काही तासामध्ये म्हणजे आज रात्री 7 आणि 8 दरम्यान आपल्याला जे आहे अहमदनगर, जामखेड, पाथर्डी, गोडेगाव, राहुरी, कडा, राणेगण, गेवराई, पैठण, गंगापूर, श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव तसेच जे आहे नाशिक, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, परोडा, इगतपुरी आणि या भागामध्ये जे आपला आज रात्री 7, 8, 9 दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल। तसेच जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे आज मध्यरात्री म्हणजे 11 आणि 12 दरम्यान जळगाव तसेच खामगाव, अकोला, चिखली आणि जामनेर, अजिंठा, खामगाव या भागामध्ये जे आपला आज रात्री 11 आणि 12 दरम्यान ज्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये कोकम भागामध्ये सुद्धा जे आपला आता सध्या जे आपला कोकम भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। तर त्यामध्ये आहे गोळेगाव, बारामती, दौंड, सातारा, चिपळूण, कराड, रत्नागिरी कोकम भागामध्ये जे आपला आता सध्या म्हणजे पुढील 5 आणि 4 आणि 5 सुमारामध्ये म्हणजे आता सध्याच आपल्याला जे आहे रत्नागिरी आणि चिपळूण तसेच सातारा, सांगली, कराड तर या भागामध्ये जे आपला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचा जोर सगळ्यात जास्त पाहायला मिळणार आहे। तर हा पाऊस जे आपला आता सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पुढील काही तास म्हणजे आता तसेच राज्यामध्ये काल 8 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आज 9 तारखेलासुद्धा आपला पावसाची शक्यता आपल्या बऱ्याचशा भागामध्ये पाहायला मिळेल। तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस आपल्याला जे आहे रोजच राहणार आहे परंतु 11 आणि 12 तारखेदरम्यान म्हणजे 11 तारखेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता जास्त राहील आणि तसेच जे आहे उद्या दिनांक 10 जुलै तर उद्या 10 जुलैच्या दरम्यानसुद्धा जे आपल्या राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मुंबई या साईडला तसेच कल्याण, डोंबिवली, खोपले आणि रत्नागिरी आणि कोकम भागामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आज 9 जुलै तर आज 9 जुलैला फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही, फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहील तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा राहील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल। तर उद्यासुद्धा जे आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे मुंबई साईडला तसेच नाशिक, पुणे साईडला दरम्यान दुपारच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे शक्यतो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवस राज्य विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यतो पाहायला मिळणार नाही, फक्त काही भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो 11 तारखेच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील परंतु 9 आणि 10 तारखेच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता रोजच पाऊस पडणार आहे, रोजच पाऊस राहील तर आज या भागामध्ये तर उद्या त्या भागामध्ये जवळजवळ 26 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डॉग यांचासुद्धा अंदाज त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनीसुद्धा त्या अंदाजमध्ये सांगितलं आहे की
राज्यामध्ये 9 ते 26 तारखेच्या दरम्यान 26 तारखेपर्यंत रोज कुठे ना कुठे भाग बदलत पाऊस पडणार आहे। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, पुढील आजपासून ते म्हणजे 11 तारखेपर्यंत जे आहे मराठवाडा म्हणजे 11 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे आणि 12 तारखेच्या दरम्यानसुद्धा आपल्याला पावसाचा जोर थोडासा कमी होईल। परंतु काही भागामध्ये आपल्याला चांगलाच पावसाची शक्यता आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। तर हा पाऊस आपल्याला रोजच राहील, 26 तारखेपर्यंत रोज पाऊस पडणार आहे। त्यामुळे या जुलै महिन्यामध्ये जे आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे आणि सगळ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे। त्यामुळे या कोणताही भाग आपल्याला जे आहे कोरडा राहणार नाही, सर्व भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला 26 तारखेपर्यंत पाहायला मिळेल असा अंदाज जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डॉक यांनी सांगितलं आहे। तसेच आपणसुद्धा जे आहे राज्यामध्ये आपला मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी की रोजच या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे जवळजवळ 26 तारखेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे। म्हणजे या 26 तारखेपर्यंत दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पाणीच पाणी होईल, नदी नाले एक होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आणि तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबले शका। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का, तसेच आज रात्रीच्याला पाऊस झाला का की आज तुमच्या खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपण सांगितलं आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला नसेल तर कधी पाऊस पडणार ते सुद्धा आम्ही तुम्हाला कमेंट करून नक्की सांगू। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांनी शक्यतो जे आहे दुपारपर्यंत जे आहे आपल्या शेतीची कामे करू शकतात, सकाळपासून ते दुपारपर्यंत, कारण की दुपारपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाची शक्यता नसेल, परंतु ढगाळ वातावरण आपलं राहील आणि दुपारनंतर जे आहे पावसाची शक्यता दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे पावसाला सुरुवात होईल, म्हणजे सायंकाळच्या सुमारापासून। आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई साईडला जे आहे दुपारच्या दरम्यानच पावसाला सुरुवात होईल, म्हणजे 12 आणि 1 दरम्यान। परंतु मराठवाड्यामध्ये जे आपला शक्यतो सायंकाळच्या दरम्यान जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे सकाळपासून ते दुपारपर्यंत आपले करू शकतात। तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की तुमचा अंदाज जे आहे खरा ठरलेला आहे आणि तुम्ही जो अंदाज सांगितला तो एकदम खरा ठरलेला आहे। तसे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता काय पावसामध्ये गॅप वगैरे पडणार नाही, रोजच पाऊस राहणार आहे। रोज या काही भाग बदलत पाऊस पडेल, काही भागामध्ये चांगला राहील तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। परंतु आज 9 तारखेच्या दरम्यान कोकण भागामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे आता सध्या। आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। धन्यवाद।